रेसिपी ॉग्स युट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्य गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशा मैत्रिणींची तक्रार असते की आम्ही तर दूध व्यवस्थित तापवतो दुधाला सायही छान येते पण आम्हाला घरी तूप बनवता येत नाही तर अशा मैत्रिणींनी आजचा व्हिडिओ अगदी पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आपण घरच्या घरी अगदी रवेदार असं तूप कसं तयार करू शकतो आणि त्यासाठी मी तूप बनवतानाच भरपूर अशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला अगदी छान रवेदार असं तूप घरच्या घरी बनवता येईल आणि विकत आणण्यापेक्षा असं घरी बनवलेलं तूप टाकून काही पदार्थ बनवले की ते अप्रतिम टेस्टी लागतात वरण भातावरही आपण तूप घेतो खिचडीवर तूप घेतो किंवा शिरा बनवतो तर घरच्या साजूक तुपामुळे हे पदार्थ अप्रतिम लागतात तर केव्हाही तुपाचा डबा हा विकत आणण्यापेक्षा घरीच तुम्ही दुधावरची साय एकत्र जमवून अगदी छान रवेदार असं तूप तयार करा चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया तर इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि एका साईडला तापवलेलं दूध रात्री तापवलेलं होतं मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे केव्हाही दूध तापवून गार झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ही साय अगदी छान अशी आलेली आहे सकाळी तर एका मोठ्या पातेल्यात मी पंधरा दिवसाची साय जमा केलेली आहे अशा प्रकारेच तर जेव्हा आपण पहिल्या दिवशी या पातेल्यामध्ये साय टाकतो पहिल्या दिवसाची तर त्या दिवशीच एक ते दोन चमचे दही टाकून ठेवायचंय याला विरजन म्हणतात हे विरजन या साईच्या पातेल्यात टाकून ठेवायचंय तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही अर्धी वाटी ताकही टाकू शकतात आणि पहिल्या दिवशी दही किंवा ताक टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि हे पातेल झाकून रोज साय टाकून झाली की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रोज विरजण टाकायची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी आहे तर इथे आता मी फ्रीजमधून पातेलं सकाळी काढून घेतलेलं होतं सायंकाळ झालेली आहे रूम टेम्परेचरवर साय आलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यात सर्व साय ओतून घेतलेली आहे आणि ज्या पातेल्यात साय जमा केलेली होती त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून ते पाणीही मी या टोपलीमध्ये टाकून आहे आणि परत वरून मी अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता इथे मी हँड ब्लेंडर घेतलेला आहे हाताने हे ब्लेंडर फिरवलं जातं भांड्यांच्या दुकानात तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल आणि तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता तर या ब्लेंडरने अशा पद्धतीने ही जी साय आहे ती व्यवस्थित स्मूथ करून घ्यायची आहे साईच्या साई कुठल्याही गाठी राहायला नको तर तुम्ही इथे बघू शकतात साय अगदी स्मूथ अशी फेटून झालेली आहे अगदी मस्त झालेली आहे आणि आता या स्टेजला यामध्ये मी परत दोन ग्लास पाणी टाकते थंड पाणी घ्यायचं असं काही नाही फ्रीजचं पाणी न वापरता मी आज बनवते तर मी माठातलंच पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर ब्लेंडरने परत ही दही व्यवस्थित मिक्स करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ स्किप नाही केलेला जेणेकरून तुम्हालाही कळेल की या सायपासून लोणी कसं वरती तयार होतं तर अशा पद्धतीनेच आता एक दोन मिनिट मिक्स करत राहायचंय ब्लेंडरने आणि त्यानंतर आता हे ब्लेंडर अशा पद्धतीने या मिश्रणात फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनटात आता ताकावर लोणी वरती येईल एल, तरंगायला सुरुवात होईल खूप काही वेळ नाही लागत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पंधरा दिवसाची साय जमा झाली की लगेच ताक बनवायचं आहे नाहीतर मग ताक हे कडू लागतं जास्त दिवसाचं झालं असेल तर म्हणून दहा ते पंधरा दिवसाची साय वापरायची आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता अगदी छान असे लोण्याचे गोळे ताकाच्या वरती यायला सुरुवात झाली आहे बघा किती छान असं लोणी तयार झालंय तर इथे आता लोणी तयार झालंय व्यवस्थित आधी हात ओले करून घ्यायचे आणि त्यानंतर मग हाताने या टोपलीतले जे लोणी आहे ते अगदी छान असं गोळा करून घ्यायचं आहे एका बाजूला आणि हा लोण्याचा गोळा आता दुसऱ्याकडेच मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असा लोण्याचा गोळा पाण्यावर अगदी छान असा तरंगतोय तर आता लोनी मी सर्व लोणी काढून घेते तर इथे आता ताकावरचं सर्व लोणी मी काढून घेतलेला आहे अगदी मौसूद सॉफ्ट असं लोणी तयार झालंय हे लोणी आता या पाण्यामध्ये अगदी छान असं धुऊन घ्यायचंय आणि अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने हे लोणी स्वच्छ धुवायचं आहे अशा प्रकारे जर लोणी स्वच्छ धुतलं तर आपण जेव्हा तूप बनवतो हो तेव्हा कढईच्या खाली जी बेरी तयार होते ती बेरी कमी निघते म्हणून केव्हाही लोणी अगदी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने तर अगदी स्वच्छ असं लोणी धुवून झालेलं आहे आणि आता हातालाही चिटकलेलं नाही हात ओले करून घेतल्यामुळे आणि ताकापासून तुम्ही बघू शकता सर्व लोणी मोकळं झालेलं आहे तर इथे आता ही लोण्याची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि आता अगदी छान असं लोणी वितळू द्यायचं आहे तर इथे आता सर्व लोणी वितळलेलं आहे आणि आता या कढईला एकटं सोडायचं नाही जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे नाहीतर काय होतं की लोण्याचा जो फेस आहे तो वरती येतो आणि अजून थोडं उकळलं की ते कढईतून खाली ओतू जातं म्हणून केव्हाही लोणी कढायला ठेवलं की त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि एक ते दोन मिनिटांनी उकळी यायला सुरुवात झाली की इथे मी तीन विड्याचे पानं घेतलेली आहेत खायचे पानं ते स्वच्छ धुवून कोरडे करून ते याच्यामध्ये टाकून घेतलेत यामुळे काय होतं की तुपाचा सुगंध अगदी छान येतो आणि टेस्टही छान लागते आणि तूपही अगदी छान असं रवेदार होतं जर तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही तूप बनवताना त्यामध्ये जाड मिठाचे दोन तीन खडेही टाकू शकतात तर इथे एक ते दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता तूप अगदी छान असं तयार व्हायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही एकदा ही विड्याची पानं टाकून तूप बनवून बघा खूप छान टेस्ट लागते किंवा विड्याची पानं नसतील जाड मीठ नसेल तर तुम्ही तुळशीची पानंही टाकू शकतात तीन चार तर इथे आता तुम्ही बघू शकतात वरती अगदी बारीक बारीक बुडबुडे तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि वरचा फेस पूर्णपणे गायब झाला आहे तर अगदी बारीक बारीक भरपूर असे बबल यायला सुरुवात झाली आहे या स्टेजला असं समजायचं की आपलं तूप अगदी छान असं तयार झालं आहे कडून तर या वेळेला आता गॅस बंद करून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता फुंकर मारली तरीही ते बुडबुडे येऊन राहिले तर आता मी गॅस बंद केलेला आहे तरीही तूप अजून उकळतं आहे कारण कढई गरम आहे हे बारीक बारीक बबल्स यायला लागले की लगेच गॅस बंद करा नाहीतर त्यानंतर दुसरी एक ट्रिक सांगते मी हे तूप असं होत आलं की फुंकून बघायचं खालची जी बेरी आहे ती थोडी ब्राऊन कलरची दिसायला सुरुवात होते ती बघा तर या स्टेजलाही तुम्ही गॅस बंद करू शकतात तूप अगदी छान परफेक्ट झालं आहे हे ओळखायची ही साधी आणि सोपी ट्रिक आहे की खालची बेरी थोडी ब्राऊन झाली की गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे ब्राऊन नाही करायची तर त्यानंतर आता मी गॅस बंद केला आहे आणि हे तूप अगदी छान असं गार होऊ द्यायचंय अर्धवट झाकण ठेवायचंय केव्हाही तूप झाकताना पूर्ण झाकायचं नाही अर्धवटच झाकण ठेवायचंय आणि त्यानंतर इथे आता मी एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून घेतलीये इथे ताक एका पातेल्यात ओतून घेतलंय शक्यतो आमच्या घरात अशा पद्धतीनेच सर्व व्यक्तींना ताक आवडतं प्यायला कोणत्याही ऋतूमध्ये ताक पिलं जातं आमच्या घरात असं काही नाही की उन्हाळ्यातच ताक प्यायला पाहिजे आणि हे ताक आता मी मुलांना प्यायला देते किंवा तुम्ही या ताकापासून कढीही बनवू शकतात अगदी छान टेस्टी अशी कढी लागते याआधी मी कढीचा व्हिडिओही शेअर केलेला आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर इथे तूप आता अगदी छान असं गार झालेलं आहे त्यानंतर तूप गाळण्यासाठी केव्हा ही स्टीलच्या चाळणीचाच उपयोग करायचा आहे आपल्याला जरी असं वाटत असलं की तूप गार झालेलं आहे तरी तूप गार झालेलं नसतं ते गरम असतंच म्हणून केव्हा ही प्लॅस्टिकची चाळणी वापरायची नाही प्लॅस्टिकची चाळणी ही लगेच जळते गरम तुपामुळे म्हणून स्टीलची चाळणी घ्यायची आहे तर इथे आता मी चाळणीमध्ये थोडं थोडं पळीने तूप टाकून छान चाळून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ आणि क्लीन निर्मळ असं तूप बरणीमध्ये जातं आहे आणि केव्हाही तूप भरण्यासाठी काचेचीच बरणी वापरायची आहे प्लॅस्टिकचा डब्बा किंवा स्टीलचा डबा अजिबात वापरायचा नाही कारण स्टीलचा डबा हा तुपामुळे खराब होतो प्लॅस्टिकच्या डब्यात तुपाचा वास येतो त्याच्यामुळे केव्हाही काचेच्या बर्णीचाच वापर करा तुम्ही तर सर्व तूप मी इथे गाळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं तूप तयार झालं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये जी बेरी शिल्लक राहिलेली असते ती चमच्याने अशा पद्धतीने व्यवस्थित खरडून घ्यायची आहे खूप छान टेस्ट लागते या बेरीची किंवा तुम्हाला जर खायला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून पीठही भिजू शकतात किंवा थोडं गरम पाणी टाकून ते पाणी कनिक मिळण्यासाठीही वापरू शकतात तर ही बेरी मी एका वाटीत काढून घेतली आहे एक ते दीड चमचा साखर टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अशा पद्धतीने ही गोड बेरी तुम्ही खाऊन बघा अगदी अप्रतिम अग टेस्ट लागते तुम्ही केव्हाही तुपाखाली आलेली बेरी फेकू नका एकदा खाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटही टाकू शकतात अप्रतिम टेस्ट लागते तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी तूप अगदी छान असं गार झालेलं आहे तर मी तुम्हाला बोटालाही तूप घेऊन दाखवते अगदी रवेदार असं तूप तयार झालंय तर तुम्हीही अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी दुधावरची साय जमा करून अगदी छान रवेदार असं तूप नक्की तयार करा अगदी साधं आणि सोपं आहे खूप काही कष्ट लागतात असं नाही आणि घरी बनवलेल्या साजूक तुपाची टेस्ट ही अप्रतिम लागते म्हणून दुकानातून तूप विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी तुम्ही तूप बनवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तरमा करा, करा। तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटू अशा नवनवीन रेसिपी सध्या तो मस्त खा स्वस्त राहा E